नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील आणि कामगार असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, बांधकाम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून लाखो कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. या क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने 2024 अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केलेल्या आहेत. या योजनांमुळे बांधकाम कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार आहे. आता नेमकं तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे की बांधकाम कामगार नेमका कोण आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रकारचे कामगार कार्यरत असतात. यामध्ये गवंडी आहे, सेंटरिंग मेन आहे, फ्लोअर कामगार आहे, स्क्वायडिंग विंडो आहे, फिटर असतील किंवा पेंटर असतील, सुतार असतील, वेल्डर असतील आणि लाईट फिटिंग कामगार, या सर्व कामगारांचा समावेश बांधकाम कामगार म्हणून केला जातो. थोडक्यात जे कामगार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत त्या सर्व कामगारांना बांधकाम कामगार म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामध्ये 2024 जाहीर करण्यात आलेल्या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 10,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करण्यासाठी 5,000 रुपयांची मदत देखील केली जाणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ज्या काही आपल्या आजूबाजूला बांधकाम कर्मचारी आहेत किंवा बांधकाम करणारे मजूर आहेत, अशा मजुरांना या गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे. याच्यामधून सामाजिक सुरक्षा योजना, कामगारांना विमा संरक्षणसुद्धा दिलं जातं, अपघात विमा आहे. काम करत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात झाला असेल तर जे काही बांधकाम मजूर असतील त्यांनी जर आपली नोंदणी ऑनलाईन पोर्टलवरती जर केलं असेल तर त्यांना नक्कीच अपघात विमा भेटणार आहे. कुटुंब कल्याणकारी ज्या काही दुसऱ्या योजना असतील त्यासुद्धा भेटणार आहे. आता याचबरोबर शैक्षणिक सुविधा किंवा शैक्षणिक योजना कोणत्या मिळतील, तर मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम, या सर्व गोष्टींचा लाभ या ठिकाणी बांधकाम कामगारांना भेटणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुमची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही नोंदणी करता येत नसेल, जर तुम्हाला ही नोंदणी कशी करावी याची माहिती नसेल, तर आपल्या गावातील किंवा आपल्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमची नोंदणी बांधकाम कामगार म्हणून करू शकता. त्याचबरोबर अर्थसहाय्य योजनासुद्धा या ठिकाणी बांधकाम कामगारांना मिळणार आहे. त्यामुळे 10,000 रुपयांचं मूलभूत अनुदान, उपकरण खरेदीसाठी 5,000 आणि कर्ज सुविधा, या सर्व गोष्टींचा उपयोग तुम्हाला घेता येणार आहे. त्याचबरोबर जे काही योजना आहे या योजनेबरोबरच काही आरोग्यविषयक योजनासुद्धा बांधकाम कामगारांना लागू करण्यात आल्या. त्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा, आरोग्य शिबिरे असतील याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विविध प्रकारचा लाभसुद्धा दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला किंवा एखाद्या बांधकाम कामगाराला वाटलं की आपण बांधकाम तर करतोय परंतु आपली बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेली नाही, अशा वेळेस तुम्ही काय करणार, तर बांधकाम कामगारांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं देणं आवश्यक आहे ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कागद म्हणजे ओळखीचा पुरावा कोणतंही एक द्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा मतदान ओळखपत्र, या चारहीपैकी कोणतंही एक ओळखीचा पुरावा म्हणून कागद देऊ शकता. वयाचा पुरावा, याच्यामध्ये जन्म प्रमाणपत्र आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे आणि आधार कार्ड, या तीन कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागद तुम्ही वयाचा पुरावा म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर रहिवासी पुरावा, रेशन कार्ड असेल, लाईट बिल असेल किंवा ग्रामपंचायतचं रहिवासी प्रमाणपत्र, या तिन्हींपैकी एक रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही बांधकाम कामगार मजूर नोंदणीसाठी करताना द्यायचं आहे. त्याचबरोबर आधार संमतीपत्र, स्वयंघोषणापत्र, नियुक्त प्रमाणपत्र, 90 दिवसांच्या कामाचं, तुम्ही ज्या काही साईडवर किंवा ज्या काही बिल्डिंग्सवर तुम्ही काम करणार आहे किंवा ज्या काही कॉन्ट्रॅक्टदाराच्या अंडरखाली तुम्ही काम करणार आहे
त्या कामगाराकडून किंवा त्या कॉन्ट्रॅक्टदारकडून 90 दिवसाचं तुम्हाला एक प्रमाणपत्र कागदावरती घ्यायचं की हा व्यक्ती आमच्याकडे 90 दिवसापासून बांधकामाचं काम करतो आहे. त्याचबरोबर बँक पासबुक, झेरॉक्स, अलीकडचा फोटो, या सर्व गोष्टी तुम्ही जर घेतल्या तर नक्कीच तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर बँक कर्ज सुविधा, आता एखाद्या व्यक्तीनं जर बांधकाम कामगार म्हणून स्वतःची नोंदणी केली आहे परंतु याच्यासाठी त्याला कोणत्या काही कर्जसुविधासुद्धा केल्यात का, ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु प्रशासनानं बांधकाम कामगारांसाठी विशेष बँक कर्ज योजना देखील उपलब्ध करून दिल्या. बँक ऑफ बडोदा आधार कार्डवर 50,000 रुपये ते 1,00,000 रुपयांचं कर्ज बांधकाम मजुरांना देत असतं आणि या कर्जासाठी अगदी सोपी प्रक्रिया आणि परवडणारे व्याजदर या सर्व गोष्टींची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये जाऊ शकता आणि बांधकाम कामगार कर्ज योजनेबद्दल सुद्धा चौकशी करू शकता. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असे भरपूर लोक आहेत की ते आज बांधकाम करतात परंतु त्यांच्याकडे बांधकाम कामगार असल्याची नोंदणी नाही आणि नोंदणी नसल्यामुळं ज्या काही योजना मी आत्ता सांगितल्या या सर्व गोष्टीपासून त्यांना वंचित राहावं लागत आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना जर आपल्याला मदत करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आणि त्यांना सांगा की बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी आणि बांधकाम कामगारांना 10,000 रुपयाचं मानधन प्रशासनातर्फे दिलं जाणार आहे. या सर्व गोष्टींची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.